आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल याला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यातली मतमोजणी झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातल्या मतमोजणीमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचं चित्र आहे। या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जनतेने नव्हे तर ईश्वराने देखील आपलं या ठिकाणी राणे साहेबांवरचं जे प्रेम आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने सिद्ध केलेलं आहे। सतीश सावंत यांचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे आणि गेले 15 दिवस त्यांनी जे नाहक आरोप राणे कुटुंबावर आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीवर केलेले आहे त्या संचयनी त्या चोराला आज किंमत दाखवून दिलेली आहे। पुन्हा एकदा राणे साहेबांवरचं जिल्ह्यातल्या लोकांचं जे प्रेम आहे ते ह्या आपल्या विजयातून आपल्या ह्या विजयाच्या जो निकाल देतो त्यातून आपल्याला पाहायला मिळत आहे। मी तुम्हाला सर्व तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो हा जिल्हा राणे साहेबांचा आहे आणि राणे साहेबांचाच राहील। त्यामुळे विरोधकांनी या पुढे कोणतेही खोटे नाटे आरोप करून राणे साहेबांना बदनाम करण्याचं काम करू नये त्यांना जनता वेळोवेळी जागा दाखवे। त्याच्यावरती एक मत आहे नियतीने जो खेळ खेळला होता आणि त्यांनी जे काही कटकारस्थान केलेलं होतं ते कटकारस्थान त्यांच्याच अंगाशी आलेलं आहे आणि राणे साहेबांबद्दल जो गद्दारी करणारा माणूस आहे तो आयुष्यामध्ये कधी सुखी झाला नाही होणारही नाही। दुसऱ्या सुरू झाली तसा भाजपच्या बाजूने कौल यायला लागला आणि त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। सध्या सतीश सावंत जे आहेत विद्यमान अध्यक्ष त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय। भाजपच्या विठ्ठल देसाईंचा विजय झालाय त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँक जी प्रतिष्ठेची झाली होती निवडणूक या निवडणुकीमध्ये आपण आता सध्याची अपडेट पाहतोय। वैभववाडीत भाजपचे दिलीप रावराणे विजयी झालेत तर सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी झालेत। वेंगुर्ल्यातनं भाजपच्या मनीष दळवींनी विजय मिळवलाय तर कणकवलीतनं विठ्ठल देसाई भाजपचे विजयी झालेत। दुसऱ्या टप्प्यातल्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसतोय। पहिल्या टप्प्यात दोन्ही पॅनलमधले प्रत्येकी चार चार उमेदवार विजयी झाले होते मात्र त्यात धक्कादायक पराभव झाला होता तो सतीश सावंत यांचा। त्यामुळे कुठेतरी शिवसेना बॅकफूटवर गेली होती आणि आता यानंतर परत एकदा भाजपच्या उमेदवारांना कल मिळताना दिसत असल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे मात्र शिवसेनेच्या गोटात काहीशी शांतता दिसून येते। या निवडणुकीपूर्वी जे प्रकार घडले त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती। या निवडणुकीमध्ये नारायण राणे नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती तर दुसरीकडे शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे एकूणच या आजच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष होतं। बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि ते परत न केल्याप्रकरणी नारायण राणेंवरती आरोप झाले होते मात्र असं असतानाही आजच्या निकालांमधून चित्र काहीसं वेगळं दिसतंय। भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनलचा सध्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीमध्ये जोर दिसून येतोय तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सध्या फारसं यश मिळताना दिसत नाहीये त्यामुळे अजूनही या संपूर्ण निकालांकडे जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं लक्ष लागलंय। आणि यात एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येते भाजपचा जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांचा पराभव झालाय। भाजपचे 9 आणि मवियाचे 4 उमेदवार सध्या विजयी झालेत। 19 पैकी 13 जागांचे निकाल सध्या स्पष्ट झालेले आहेत। राजन तेलींचा पराभव झालाय भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा त्यामुळे जर आपण आत्ताचे निकाल पाहिले तर दोन्हीकडे आपण म्हणू शकतो की दोन मोठे धक्के सहन करावे लागले। एकीकडे विद्यमान अध्यक्षांना पराभव सहन करावा लागलाय महाविकास आघाडीच्या पॅनलच्या तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत राजन तेली त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचं आत्ताच आपल्याला कळतंय। त्यामुळे एकूण जर आत्तापर्यंत निकाल पाहिला तर सध्या भाजपचे 9 आणि मवियाचे 4 उमेदवार विजयी झालेत। 19 पैकी 13 जागांचे निकाल सध्या हाती येत आहेत त्यामुळे जवळपास या बँकेवरती राणेंच्या अर्थात भाजपच्या पॅनलचं वर्चस्व सध्या दिसून येत आहे। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। ही निवडणूक अचानक प्रतिष्ठेची झाली होती मात्र आता या निकालांनंतर हे चित्र स्पष्ट व्हायला लागलंय। हळूहळू दुसऱ्या टप्प्यातल्या मतमोजणीनंतर
13 जागांचे निकाल स्पष्ट झाले, त्यामध्ये भाजपचे 9 तर शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी होताना दिसतायत। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडून माहिती घेऊयात। अमोल, भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा पराभव झालाय, हा भाजपसाठी धक्का म्हणता येईल? जवळपास 9 जागांवरती जे आहे भाजपचं पॅनल जे आहे ते विजय झालेलं, एकंदरीत भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्याच्यातून जोश जो आहे, जल्लोष जो आहे तो इथं पाहायला मिळतो। अमोल, आपण पुन्हा एकदा ही चर्चा करूयात, मात्र त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, सध्या ज्या 13 जागांचे निकाल स्पष्ट होत आहेत त्यामध्ये 9 जागांवरती भाजपचा विजय झाल्याचं आपल्याला कळत आहे, तर 4 जागांवरती महाविकास आघाडी पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचं कळत आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झालाय, तर बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचाही पराभव झालाय, त्यामुळे सध्या तरी भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण दिसतंय। आमचे प्रतिनिधी अमोल कले आपल्यासोबत आहेत। अमोल, आपण पाहतोय सध्या 9 जागांवर भाजपचं पॅनल आघाडीवर दिसतंय, नक्कीच भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे? नक्कीच सर, भाजपच्या गोटामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, कारण सर्वाधिक महत्वाचा जो निकाल होता तो कणकवलीचा सतीश सावंत देसाई यांचा, आणि या सतीश सावंतचा बघितलं तर एकंदरीत जर राणेंची जी पकड होती जिल्हा महाविकास आघाडी 4 जागांवरती अद्यापही काम आहे, तर मात्र भाजपच्या ज्या जागांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत ज्या भाजपची वाटचाल जी आहे ती कुठेतरी विजयाकडे चालत ही होणारच होती, आणि आज आमच्या मतदारांनी करून दाखवलेली आहे। आता महाराष्ट्र सत्य सुद्धा भाजपच येणार आहे, नक्कीच सत्ता येईल नक्कीच। मतदारांनी जे आहे तो भाजपवरती भाजपचा जो आहे तो कौल दिलेला आहे, आणि मला सांगा भाजपचा जो कौल दिलेला आहे मतदारांनी काय नेमकं सांगाल? आजपर्यंत जे राणे साहेबांच्या प्रेमामध्ये जे सिंधुदुर्गवासियांनी नेहमी प्रेम दाखवलेलं आहे त्याची जी प्रचिती आहे, म्हणूनच आज संपूर्ण जिल्हावासियांनी राणे साहेबांच्या पूर्ण संपूर्ण कुटुंबावर सर्व जनतेने विश्वास दाखवलेला आहे, आणि त्यातूनच हे जे वातावरण तुम्ही पाहताय, अगदी दडपशाहीचा जो प्रकार होता तो या सहकारामध्ये सुद्धा वापरण्याचा प्रयत्न यांनी केला, तो आज सर्व मतदारांनी या ठिकाणी हाणून पाडलेला आहे, आणि हा एकतर्फी विजय आज भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। नक्कीच सर, एकतर्फी विजय झालेला, काय नेमकं सांगाल या विजयाबद्दल? नाही, या विषयामध्ये राणे साहेब, नितेश राणे, निलेश राणे आणि भारतीय जनता पार्टी ह्याचं जो आज केलेला आहे विषय, तो आज याचं उत्तर दिलं आहे। विरोधकांना वाटत होतं राणे साहेब कमी पडले, राणे साहेब ह्या जिल्ह्यामध्ये 40 वर्ष काम करतायत, आम्ही 40 वर्ष त्यांच्यावर काम करतोय, ह्या जिल्ह्याचा फक्त विकास राणे साहेबच करू शकतात, आणि राणे साहेबांना जो विरोध केला त्याचा परिणाम झालेला आहे, लोकांनी दाखवून दिलं आहे की राणे साहेब काय चीज आहे, राणे साहेबांशिवाय पर्याय नाही, म्हणून विरोधकांनी कितीतरी बॉम्ब मारला तरी राणे साहेब या ठिकाणी कुठेही थांबणार नाही।
समजलं. सतीश सावंत यांचा पराभव झाल्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते काय सांगाल? नाही, सतीश सावंतांचा पराभव होता, गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले आणि राणे साहेबांना जो काही त्रास दिलेला आहे त्याचं प्रायचित लोकांनी त्याला दिलेलं आहे. सतीश सावंत पडणार हा काळ्या दगडावरची रेग होती आणि सतीश सावंतांना हा हे दिलेलं आहे, चपराक दिलेली आहे. राणे साहेबांच्या विरोधात जाऊन काही होऊ शकत नाही जिल्ह्यामध्ये. राणे साहेबांबद्दलचा विश्वास जो आहे तो इथं मतदारांनी पुढे दाखवलेला, एक चपराक म्हणावे लागेल या मतदारांनी दिलेला आहे. आपल्यासोबत आणखी महिला आहेत, काय सांगाल, काय प्रतिक्रिया असेल? आमच्या मतदारांनी सतीश सावंत या कृतीला आणि त्यांच्या नेतृत्वाला जी चपराक दिलेली आहे, फक्त एकच नेता जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते म्हणजे राणे साहेब. आणि राणे साहेबांची जिल्हा बँक आमच्या होती, आहे आणि राहणार. किती जरी चुकीची मतं आमची डावलली असली, किती जरी खोटे आरोप केले असले, साधा एक खर्चटला त्याला वार म्हणून घोषित केलं असेल तरी सुद्धा आमच्या सुज्ञ मतदारांनी आज मतदानाच्या ह्याच्यातनं त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे आरोप प्रत्यारोप जर त्यांनी खुल्या मैदानात केलं असतं तर आज त्यांच्या 4 सीट दिसत त्याही आता यावेळी दिसल्या नसत्या. नक्कीच ही निवडणूक ही प्रतिष्ठेशी संबंधित जात होती, कारण का जे मध्यंतरी प्रकरण नितेश राणे विरोधात प्रकरण झालं त्यानंतर कुठेतरी वाद निर्माण झाले होते आणि एक प्रतिष्ठेची निवडणूक ही अवघ्या महाराष्ट्राच्या लक्षाकडे लागून कसं बघताकडे भाजपची विजयाकडे वाटचाल आहे? कारण हा सत्याचा विजय आहे. जे खोटं कारस्थान करून जे केलेलं होतं नितेश साहेबांना ह्या मतदानापासून लांब ठेवलं होतं त्याचा आज हा विजय आहे आणि हा सत्याचा विजय. आजपर्यंत राणे साहेबांचाच जिल्हा होता आणि ह्याच्या पुढे राणे साहेबांचाच जिल्हा राहणार याच्यात निशंका नाही. नक्कीच राणे साहेबांचा हा जिल्हा आहे, राणे साहेबांची जिल्हा बँकवरती जी आहे ती पकड मजबूत आहे आणि आणखी ही पकड मजबूत ठेवलेली आहे, तो विजय झालेला आहे. काय सांगाल या विजयाबद्दल, काय प्रतिक्रिया असेल तुमची? म्हणजे हा विजय माननीय राणे साहेबांचा होता नक्की होता, कोणत्याही पण राणे साहेब विजय होणारच होते. राणे साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे. फक्त दहशतवादाचा बागुलबुवा करून ही जी सगळी मंडळी आपलं आवतान आणत होती की आम्ही विजय होणार, नितेश राणे साहेबांना अडकून काही साध्य झाले नाही. अजून नितेश राणे साहेब असते तर शून्यवर राहिले असते. परंतु ठामपणे सांगतो भविष्यातल्या सगळ्या निवडणुका हे नारायण राणे साहेबांच्याच नेतृत्वाखाली जिंकल्या जातील. याने शिवसेना याने कुठल्याही प्रकारचा दहशतवाद बागुलबा करा, फक्त एक कुठं कारस्थान करण्यात माहीर आहेत. परंतु भविष्यातलं कुठंही कारस्थान यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही राणे साहेबांचे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आपण पाहतोय भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. आपण पाहतोय भाजपच्या पॅनलला सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळताना दिसतोय, त्यामुळे महिला कार्यकर्त्या असतील आणि इतर सगळे कार्यकर्ते असतील जल्लोष इथे साजरा करतायत. फुगड्या घालून महिला कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलेला आहे. नितेश राणे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपचं पॅनल विजयी होत असल्यामुळे विरोधी पक्षांना अर्थात महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये जे विद्यमान अध्यक्ष होते सतीश सावंत त्यांचा पराभव झाल्यानं सर्वाधिक आनंद झाल्याचा इथल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व मिळवलेलं आहे. जिल्हा बँकेत भाजपच्या गटाला बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे राणेंनी महाविकास आघाडीला धोबी पछाड दिल्याची सध्या ही बातमी आपल्यापर्यंत येते. जिल्हा बँकेत भाजपनं महाविकास आघाडी पॅनलला धोबी पछाड दिलाय आणि भाजपचे 10 उमेदवार विजयी झालेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र असं असतानाही भाजपचे 10 उमेदवार विजयी झाल्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरती भाजपनं वर्चस्व राखल्याचं स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्पष्ट मत मिळताना दिसत नाहीये.
मोठा जल्लोष भाजप कार्यकर्ते आता साजरा करताना आपल्याला दिसतायत। पुन्हा एकदा म्याव म्यावच्या घोषणांनी मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तर दुसरीकडे महाविकास आघाडी पॅनलच्या गोटात मात्र काहीशी शांतता सध्या दिसतेय, कारण भाजपने सरळ सरळ वर्चस्व इथे मिळवल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये काहीशी अस्वस्थता असणार आहे, तर दुसरीकडे भाजपच्या गोटामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वीच पाहत होतो। सगळ्यांनीच राणेंच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याचं म्हटलंय आणि यापुढच्या काळात राणेंच्याच नेतृत्वाखाली भाजप इथे विजयी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, विश्वास व्यक्त केलाय। मात्र हा जल्लोष एकीकडे सुरू असताना अजूनही नितेश राणेंच्या मागे लागलेलं फटाके कडक आहेत, त्यामुळे जोरदार फटाके वाजलेले आहेत। जमावबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आलेली आहे, त्यांनी खूप प्रयत्न केले, जमावबंदी केली, आमच्या आमदाराला त्या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न केला, राणे साहेबांना नोटीस पाठवली, शासन प्रशासनाचा जेवढा दबाव जेवढं प्रेशर येईल तेवढं त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु जो या सगळ्यांना उसळून निघतो त्यालाच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणतात। म्हणून राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नेतृत्व या विजयापर्यंत पोहोचलेलो आहोत। राणे साहेबांच्या नेतृत्वात राणे साहेबांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। आमचं नाणं बघाशी मी सांगितलं, आमचं नाणं आम्ही वाजवून दाखवलेलं आहे, खणखणीत नाणं आहे। महाविकास आघाडीची सगळी बंगारातली नाणी आहेत, ती पुन्हा एकदा भंगारात गेलेली आहेत, त्यामुळे आमचं खणखणीत नाणं आम्ही वाजवून दाखवलेलं आहे। माननीय नारायणराव राणे साहेब यांचं खणखणीत नाणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वाजवून दाखवलेलं आहे। विजय शेवटी आमचाच झालेला आहे। सगळ्या मतदारांचे कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत। तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढा देत होते, काय झालं? ही भविष्याची नांदी आहे। हे तीन आणखीन चार घ्या, आणखीन पाच घ्या, शेवटी शतप्रतिशत भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचं केंद्रीय नेतृत्व दादा नारायणराव राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापुढे शतप्रतिशत भाजपा ही महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची वाटचाल आहे। राज्य सरकारने या ठिकाणी दबाव आणला होता, खूप दबाव आणले राज्य सरकारने, आणले पोलिसांनी, आणले घरावर नोटीसी चिटकवल्या, आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या उमेदवारांना अॅब्सकॉन व्हावं लागलं, त्यांच्या मागे पोलीस लागले, अंतरिम जामीन नाकारले, या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या पुढे पोहोचलेलो आहोत। दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, कसं उत्तर? दहशत ही सरकार स्पॉन्सर दहशत होती, ही आमची दहशत नव्हती, सरकार स्पॉन्सर दहशत होती, प्रशासनाची होती, पोलिसांची होती। या सगळ्या दहशतीला मला वाटते मतदारांनी मुतोड जबाब दिलेला आहे। रवींद्र चव्हाण साहेब होते, राणे साहेब होते, आमचे आमदार सगळे मंडळी होती आणि जेवढ्या मंडळ्या म्हणजे आमच्या आमदारांना कोंडीत पकडलं, राणे साहेबांना नोटीस दिला, सगळे कार्यकर्ते पेटून उठले आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात, प्रतिक्रिया जाणून घेऊयात। भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। अतुल भातखळकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालांवरती आपली प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि नारायणराव राणेंचं वर्चस्व उघड दिसतंय आणि त्याच्यामुळेच आता नितेश राणेंवर का खटला दाखल केला आणि त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याचा का प्रयत्न केला हे कारण सुद्धा लोकांच्या लक्षात येईल आणि त्यामुळे खोटे खटले भरायचे, नाहक त्रास द्यायचा आणि निवडणुकीच्या प्रचारापासून भारतीय जनता पार्टीला दूर ठेवायचं हा जो महाभकास आघाडीचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सुद्धा या निमित्ताने हा डाव उघडकीस आणला। अतुलजी, या निवडणुकीआधी नितेश राणेंवरती अटकेची टांगती तलवार होती आणि ती अजूनही आहे, ते वरच्या न्यायालयामध्ये दाद मागतायत, मात्र महाविकास आघाडीकडनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली का?
100% स्वतः अजित पवार गेले होते तिकडे आणि ज्या माणसाने अनेक जिल्हा बँका आणि अनेक साखर कारखाने डुबवले त्या व्यक्तीने तिकडे जाऊन सहकारावर भाषण दिलं. लोक काही एवढी मूर्ख नव्हे की अजित पवार जर का भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायला लागले तर ते लोक खरं मानतील आणि त्याच्यामुळे पूर्णपणे प्रतिष्ठिती केली होती आणि त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे राजकीय ताकद तर लावलीच पण शासकीय यंत्रणा सुद्धा त्यांनी कामाला लावली होती. आणि मला पूर्ण अशा प्रकारचा संशय आहे की जेव्हा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळात होतील त्यावेळेला सुद्धा महाविकास आघाडी सरकार हे आपल्या राजकीय सत्तेचा वापर करेल, पोलिसांचा वापर करेल आणि अशा पद्धतीनेच ते निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करतील. पण जनता आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे जनता त्यांना योग्य तो धडा निवडणुकीत शिकवेल. धन्यवाद अतुलजी या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय सध्या भाजपच्या पॅनलनं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्पष्टपणे वर्चस्व राखल्याचं दिसतंय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अतुल लोंढे, महाविकास आघाडीच्या पॅनलला यश मिळताना दिसत नाहीये, काय प्रतिक्रिया आहे? की केंद्रीय नेते आहेत, माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, एका बँकेच्या विजयाचा एवढा जल्लोष करण्याची त्यांच्यावर वेळ यावी, याच्यामध्ये ते यशस्वी झाले की अयशस्वी झालेत हे आपल्या लक्षात येईल. दोन आमदार, एक माजी खासदार, माजी मुख्यमंत्री, आता केंद्रीय मंत्री यांना जिल्हा बँकेमध्ये लक्ष घालावं लागतं, तळ ठोकून बसावं लागतं आणि त्याचे आपण परिणिती अनेक गोष्टींमध्ये पाहिलेली आहे. काय काय सुरू आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे, नजरेसमोर आहे. त्यामुळे या सगळ्या विजयाचा ज्या पहिले शुल्ल गोष्टी होत्या की ज्या इतर विजयासोबत ऑटोमॅटिक यायच्या त्याचा जल्लोष करावा लागतो. याला जर कोणी आपण खूप सफल झालो, आपण खूप यशस्वी झालो असं मानत असेल तर मग त्यांचा ते केंद्रीय मंत्री पदावर राहायला पाहिजे का, हा प्रश्न आहे. अतुल लोंढे, मात्र भाजपकडनं आरोप केला जातोय की महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आता किती तिथे मुख्यमंत्री गेले होते, तिथे बाळासाहेब थोरात गेले होते, तिथे नाना पटोले गेले होते, की तिथे जयंतराव पाटील गेले होते, प्रतिष्ठेची निवडणूक केली असती तर हे सगळी मोठी मंडळी तिथे गेली असती. उपमुख्यमंत्री गेले होते पण अजित पवार गेले होते. अजित दादा आपल्या कामाने गेले असतील, निवडणुकीसाठी गेले असतील असं मला वाटत नाही. ठीक आहे, धन्यवाद अतुलजी या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या पॅनलला या निवडणुकीत म्हणावा तसा समाधानकारक विजय मिळवता आलेला नाहीये, मात्र दुसरीकडे भाजपच्या पॅनलनी या बँकेवरती आपलं वर्चस्व कायम राखलंय. आणि यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. सध्या नारायण राणे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ आहेत, तिथे काय नेमकी परिस्थिती जाणून घेऊया. सुशांत, आपण कणकवलीमध्ये सिंधुदुर्गात जर आपण पाहिलं तर जोरदार विजयोत्सव भाजपकडनं साजरा केला जातोय, मुंबईतल्या नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे? भूषण, आपण बघतोय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर गेली अनेक वर्ष नारायण राणे यांचं वर्चस्व होतं आणि आता या निवडणुकीत देखील नारायण राणे यांनी हे वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे साहजिकच तळ कोकणात आणि राणेंचा मतदारसंघ म्हटला जातो कणकवली, यामुळे तिथे उत्साहाचं वातावरण आहे. मात्र मुंबईमध्ये सध्या तसं काही नाही, कारण त्याचं कारण म्हणजे नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची कारवाई आहे, कारण काल त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे राणेंच्या बंगल्याबाहेरचे मी आपण बघू शकतो की राणेंच्या बंगल्याच्या इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचं कारण म्हणजे नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेकडून ज्या पद्धतीने बॅनरबाजी केली जाते त्यामुळे कुठेतरी इथे राणेंच्या बंगल्याबाहेर जुई येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि नितेश राणे हे आता हायकोर्टात देखील धाव घेतील अशी माहिती मिळते. आज किंवा सोमवारी त्यांच्या वकिलांनी कालच सांगितलं, सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत हायकोर्टात जजमेंटसाठी समोर येईल. आणि कुठेतरी आपण बघितलं काल नितेश राणे यांचा जामीन नाकारल्यानंतर आता आज विजय हा जो आहे तो भाजप आणि राणेंचा म्हणावा लागेल, कारण राणे गेले अनेक दिवस तळ कोकणात बसले होते. कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही प्रतिष्ठेची होती, कारण जे सतीश सावंत होते ते यापूर्वी राणेंचे समर्थक होते आणि त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते नितेश राणे यांच्या. थोडक्यात आपण पाहू शकतो की मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर मात्र कुठलाही जल्लोष दिसत नाहीये. नितेश राणेंवरती अटकेची टांगती तलवार आहे, वरच्या कोर्टात नितेश राणे दाद मागणार आहेत, त्यामुळे मुंबईत कुठलाही जल्लोष भाजपकडनं होत नाही, मात्र सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडनं मोठा जल्लोष सध्या सुरू आहे.
आणि यानंतर या बातमीपत्रात इथेच थांबतोय. नमस्कार.